नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा आपले सगळ्यांचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण वर्ग आठवा इंग्रजी माय इंग्लिश बुक एट यामधील रिड्यूस सिलेबस म्हणजे दोन हजार एकवीस बावीस करता कोणता अभ्यासक्रम हा परीक्षेला राहणार नाही आणि कोणता अभ्यासक्रम हा आपल्याला शिकवला जाणार नाही आणि कोणता अभ्यासक्रम शिकवला जाईल याबद्दलची सविस्तर माहिती बघणार आहो तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक तुमच्या असू द्या तर बघा विद्यार्थी मित्रांनो अगोदर वन पॉईंट फोर लेसन पहा तुम्ही युनिट वनमधील वन पॉईंट फोर मी स्लिपरी पार्ट वन अँड पार्ट टू हा जो प्रोज आहे पेज नंबर एटीनपासून सुरू होतो पेज नंबर अठरा ते बावीसवर हा प्रोज दिलेला आहे आपल्याला हा लेसन दिलेला आहे हा पूर्ण प्रोज हा वगळण्यात आलेला आहे यामधील इंग्लिश वर्कशॉपसुद्धा घेतल्या जाणार नाही म्हणजे शिकवल्या जाणार नाही तर हा लेसन आपल्याला करायचं नाही तर यामध्ये फक्त सपोर्ट इंट्रक्शन काय दिलेलं आहे तेही वाचून घेऊ आपण दिस विल नॉट देअर फॉर बी आस फॉर इव्हॅल्युएशन हाऊ येवर वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटी ऑन पेज नंबर सेवन्टीन अँड लँग्वेज स्टडी ॲक्टिव्हिटी फ्रॉम पेज नंबर ट्वेंटी थ्री अँड ट्वेंटी फोर शूड बी कन्सिडर फॉर टीचिंग इन द क्लास फक्त यामधील तुम्हाला पेज नंबर सेवन्टीनमधील जो लँग्वेज स्टडीचा भाग आहे तो शिकवला जाऊ शकतो आणि पेज नंबर ट्वेंटी थ्री आणि ट्वेंटी फोरमधील जो काही भाग आहे सुद्धा यामध्ये शिकवला जाऊ शकतो बाकी धडा हा काही येणार नाही परीक्षेला हे लक्षात घ्या त्यानंतर दुसऱ्या युनिटमध्ये टू फॉईंट फाईव्ह अ हिरोईन ऑफ द सेन सी द हिरो हिरोईन ऑफ द सी हा जो लेसन आहे हाही प्रोज आहे हा पेज नंबर फोर्टी सिक्स टू फिफ्टीवर आहे तो पूर्णतः पूर्ण धडा आपल्याला परीक्षेला येणार नाही म्हणजे शिकवला जाणार नाही सोबतच इंग्लिश सुद्धा या पाठावरील घेतल्या जाणार नाही म्हणजे तो परीक्षेला येणार नाही फक्त जे सपोट आहे इन्स्ट्रक्शन आहे ते कोणते दिलेले याच्यामध्ये काय करायचं आपल्याला या पाठातील तर धिस विल नॉट देअर फोर बी आवर्स फॉर रिव्होलूशन हाव एव्हर वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटी ऑन पेज नंबर फोर्टी फाईव्ह वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटी आपल्याला दिली आहे पेज नंबर फोर्टी फाईव्हवरची ती वाचून घ्यायची आहे लँग्वेज स्टडी ॲक्टिव्हिटी आहे एक पेज नंबर फोर फिफ्टी वनवरची आणि वर्ड प्ले अँड लाईव्ह इंग्लिशची जी ॲक्टिव्हिटी आहे पेज नंबर फिफ्टी टू टू फिफ्टी फोरवरची ते सुद्धा आपल्याला अभ्यासायचे आहे शिक्षकसुद्धा ते शिकवतील कारण की हा पुढच्या पाठांमध्ये समोरच्या भागामध्ये हा अभ्यासक्रम आपल्याला उपयोगात येऊ शकतो म्हणून ह्या गोष्टी करायच्या आहे बाकी हा पूर्ण धडा आपल्याला अभ्यासायचा आप आहे आप का परीक्षा येणार आहे का नाही त्यानंतर <coughs> पुढचं पहा मित्रांनो फोर युनिट फोरमधील फोर, फोर पॉईंट वन द वेट ही एक पोएम आहे आणि पेज नंबर सेवन्टी सेवन टू सेवन्टी नाईनवर नाईनवर ही पोएम आपल्याला पुस्तकीमध्ये दिसेल तुमच्या टेक्स्टबुकमध्ये तर यामधील जे पोयम अँड द कॉम्प्रिहेन्शन क्वेश्चन फ्रॉम इंग्लिश वर्षा हे पूर्णतः पूर्ण काय झालेले आहे रिड्यूस झालेले आहे वगळण्यात आलेले आहे ते तुम्हाला शिकवल्या जाणार नाही म्हणजे ना जा परीक्षेलासुद्धा येणार नाही फक्त सपोर्ट काय आहे ते लक्षात घ्या देअर वेल आ, दिस विल नॉट देअर फोर बी आज फॉर इव्हॅल्युएशन हाऊ वेअर वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटी ऑन पेज नंबर सेवन्टी सिक्स शुड बी कंडक्ट इन द क्लास फक्त शिक्षक जी वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटी आहे पेज नंबर सेवन्टी सिक्सवर ती घेतील कारण की त्याच्यापासनं आपल्याला काहीतरी वेगळं शिकायला मिळेल परंतु हा पूर्ण जो पोयम आहे ही पूर्णची पोयम हे बघण्यात आलेली आहे त्याच्यावरचे प्रश्न आणि उत्तर आपल्याला परीक्षेला येणार नाही म्हणजेच ही पोयम आपल्याला वर्गात शिक्षक शिकवणार नाही या प्रकारे विद्यार्थी मित्रांनो ही नोंद घेऊन घ्या तुम्ही तुमच्या टेक्स्टबुकवर टिकमार्क करून घ्या कोणते प्रोज पोयम येणार नाही आणि आपल्या नोटबुकवर सुद्धा लिहून घ्या म्हणजे आपल्याला लक्षात राहील की कोणता अभ्यासक्रम आपल्याला शिक अभ्यास करायचा आहे कोणता अभ्यासक्रम करायचा नाही तर या प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच पुन्हा भेटूया नवीन काहीतरी अपडेट घेऊन शिक्षणाविषयी पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद